नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये राजकीय विचारप्रणालीची राजकीय व्यवस्थेवरील भूमिका जी आहे आपण समजून घेतली. आपण आज या तासाला राजकीय विचारप्रणालीची किंवा राजकीय विचारप्रणालीची अभ्यासाची आवश्यकता का आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एंथनी डॉन्स या नावाचा एक विचारवंत आहे ज्यांनी जर एखाद्या राजकीय व्यवस्थेचं किंवा एखादी राजकीय व्यवस्था आदर्शवत जर निर्माण जर करायची असेल, आयडियल जर करायची असेल, त्याला विचारप्रणालीची गरज आहे किंवा विचारप्रणालीची आवश्यकता असं त्यांनी प्रतिपादित केलं. त्यामुळे राज्याचा किंवा एखाद्या राष्ट्राचा विस्तार किंवा विकास जो असेल, हा राज्याचा विस्तार किंवा राष्ट्राचा विकास त्या त्या राष्ट्रामधील असणाऱ्या तत्वप्रणालीवर ठरत असते, म्हणजेच विचारप्रणालीवर ठरत असते. त्यामुळे एखाद्या राष्ट्राने स्वीकारलेली विचारप्रणाली किंवा एखाद्या राज्याने स्वीकारलेली विचारधारा त्या त्या राष्ट्राचं समोरचं भवितव्य कसं असणार किंवा भविष्य कसं असणार या आधारावर ठरत असते. त्यामुळे विचारप्रणालीची जी भूमिका जी आहे, विचारप्रणालीची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते की समाज जो आहे हा समाज विकासाकडे उत्तरोत्तर किंवा क्रमिक पद्धतीने विकासाकडे वाटचाल करत असतं. त्याचबरोबर दोन राष्ट्रामधील किंवा विभिन्न राष्ट्रामधील जर आपल्याला भिन्नता किंवा सामाजिक गटामधील भिन्नता समजून जर घ्यायची असेल किंवा राजकीय गटामधील विवाद जर समजून घ्यायची असेल किंवा दोन देशामधील उद्दिष्टांच्या बाबतीमधील असणारा फरक जरी समजून घ्यायचा असेल किंवा त्यांनी स्वीकारलेली वेगवेगळी मार्ग ही जरी समजून जरी घ्यायचं असेल, तर हे समजण्याचं एक उत्तम मार्ग किंवा उत्तम एक पर्याय म्हणजेच विचारप्रणालीकडे बघितलं पाहिजे. विचारप्रणालीची आवश्यकता जी आहे ती विचारप्रणालीकडे बघितली पाहिजे. विचारप्रणालीचा अभ्यास जो आहे अभ्यासला केला पाहिजे. त्यामुळे राजकीय विचारप्रणालीची आवश्यकता का आहे किंवा कशा पद्धतीने सुरू आहे राजकीय व्यवस्थेमध्ये जसं आपण काल बघितलं, तर या सात मुद्द्यांच्या आधारावर आपण राजकीय विचारप्रणालीची आवश्यकता काय आहे आपण हे समजून घ्या. सर्वात अगोदर गट निर्माण करते. जसं मी तुम्हाला म्हटलंय की विचारप्रणालीमुळे जगामधील अनेक राजकीय पक्ष असतील, दबाव गट असेल, यांची निर्मिती होत असते. आपण बघतो की जगामधील जवळपास 195 अधिक देश आहेत. विकसित राष्ट्र असतील, अविकसित राष्ट्र असतील किंवा मागास राष्ट्र असतील, त्या त्या राष्ट्रामधील असणारे जे विविध राजकीय पक्ष असतील, या विविध राजकीय पक्षांची किंवा दबाव गटांची निर्मिती जी आहे, हे राजकीय पक्ष किंवा दबाव गटांची निर्मिती सुद्धा विचारप्रणालीच्या आधारावर होत असते किंवा तत्वप्रणालीच्या आधारावर असते. त्याचबरोबर त्या गटाची विभागणी, म्हणजे सामाजिक गट असेल, राजकीय गट असेल किंवा सांस्कृतिक गट असेल, त्या त्या गटाची विभागणी आणि वेगळेपण जर समजून जर घ्यायचं असेल, ते अभ्यासायचं जर असेल, तर विचारप्रणालीची नितांत गरज भासते किंवा निकडीची गरज भासते. हा पहिला मुद्दा म्हणजे विचारप्रणाली जी आहे देशामधील राष्ट्रामधील विविध गट असतील, विविध समूह असतील, त्या त्या गटांची विभागांची विभागानुसार त्या त्या विचारधारेच्या आधारावर विभागणी करते. त्यांचं विभागणी करून ते वेगळेपण समजून घेण्याची मदत सुद्धा करते. त्यामुळे गट निर्माण करण्याचं काय तर गट निर्माण करते त्या आधारावर राजकीय विचारप्रणालीची अभ्यासाची आवश्यकता जी आहे, हा अभ्यासाची आवश्यकता ही महत्वपूर्ण किंवा इम्पॉर्टंट मानली जाते. दुसरं ती ओळख दाखवते. विचारप्रणाली जी आहे, विचारप्रणाली ओळख दाखवते. विचारप्रणालीचं वेगळंपण काय आहे की प्रत्येक गटाचं वेगळेपण जे असेल, प्रत्येक गटामधील समूहामधील असेल, वर्गामधील असेल किंवा एखाद्या राष्ट्रामधील देशामधील असेल, त्या त्या गटामधील त्या त्या देशामधील राष्ट्रामधील जे जे विचारसरणी आहे, तत्वप्रणाली आहे किंवा विचारधारा आहे किंवा आयडियोलॉजी आहे, त्या त्या विचारप्रणालीचं वेगळेपण दाखवण्याचं काम विचारप्रणाली करते. त्यामुळे स्वतःची ओळख तयार करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जे आहे, प्रत्येक राष्ट्र हे प्रयत्नशील असतो. त्या त्या राष्ट्राच्या माध्यमातून स्वतःची फ्रेमवर्क, म्हणजे एक सैद्धांतिक चौकट, त्याला थेराटिकल फ्रेमवर्क असं म्हटलं जातं, ही सैद्धांतिक चौकट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि राष्ट्र त्या गोष्टींपासून प्रेरित सुद्धा होतो, इन्स्पायर्ड सुद्धा होतो. त्यामुळे राष्ट्राचा विकास असेल किंवा राष्ट्राची भूमिका त्या त्यावेळेला घटनेनुसार त्या त्या राष्ट्रामधील राजकीय व्यवस्थेमधील जी जी विचारप्रणाली त्या त्या राष्ट्राने स्वीकारली आहे ते आधारावर करते. म्हणजेच आयडेंटिफाय करण्याचं काम किंवा ओळख दाखवण्याचं काम कोण करतोय? विचारप्रणाली. त्यासाठी ती ओळख समजून जर घ्यायची असेल, वेगवेगळ्या विविध विचारप्रणालीची ओळख जर समजून घ्यायची असेल, तर आपल्याला विचारप्रणालीची किंवा राजकीय विचारप्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता जी आहे, आवश्यकता भासते. हा विषय
तिसरा मुद्दा असा की स्वरचना सुचवण्याचं काम सुद्धा विचार प्रणाली करत असते. की विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की प्रत्येक विचार प्रणाली ही राष्ट्राच्या ध्येय प्राप्तीसाठी राष्ट्राने जे जे ठरवलेले जे ध्येय असतील, गोल्स असतील, त्यांचे हित असतील, ते हित संवर्धन करण्यासाठी किंवा ध्येयाची पूर्ती करण्यासाठी किंवा त्यांच्या त्यांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी निश्चित अशा राजकीय रचनेचा आराखडा सुचवतो. एक डिझाईन करते एक आराखडा, एक सर्टनली एक निश्चित पद्धती, आणि त्यानुसार आराखडा तयार करून ती डिझाईन करून प्रत्यक्षरित्या त्याची अंमलबजावणी केली, इम्प्लिमेंटेशन जर केलं, तर प्रत्येक राष्ट्र म्हणजे ते राष्ट्र त्याच्या ध्येयाच्या निश्चितपर्यंत पूर्णत्वात जाऊ शकते किंवा पूर्ण होऊ शकते. उदाहरणार्थ आपण बघितली की साम्यवादी राष्ट्र किंवा साम्यवादी विचारप्रणाली, साम्यवादी विचारप्रणाली एक पक्ष पद्धतीची एक रचना सुचवते. दुसरं की उदारमतवादी विचारप्रणाली की ज्यामध्ये अनेक पक्ष पद्धतीला मान्यता दिली आहे, म्हणजे एकीकडे साम्यवादी विचारप्रणाली जी आहे, कम्युनिस्ट जे आपण आयडियोलॉजी जी म्हणतोय, तिथं एकाच पक्षाला एक पक्षीय वर्चस्वाला महत्व किंवा एक पक्षाला महत्व दिलं जातं. मात्र उदारमतवादी जे पक्ष जे आहेत किंवा उदारमतवादी विचारसरणी जी आहे, या उदारमतवादी विचारसरणीमध्ये वेगवेगळ्या म्हणजेच अनेकविध अनेक पक्ष पद्धतीला मान्यता देण्यात येते. त्यानुसार प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये जो रचनात्मक बदल जो होतो, हा बदल जो आहे, हा बदल केवळ विचार प्रणालीमुळे होत असतो. त्यामुळे स्वरचना सुचवण्याचं काम सुद्धा की ती स्वरचना प्रत्येक राष्ट्रामधील असणारी त्या त्या राष्ट्रामधील त्या त्या देशामधील असणारा स्ट्रक्चर जो असेल, हा स्ट्रक्चर हा आयडियोलॉजीच्या बेसवर असतो, तत्वप्रणालीच्या आधारावर असतो. तो जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला विचारप्रणालीचा अभ्यास मित्रांनो केला पाहिजे. हा तिसरा. चौथा मुद्दा की राजकीय व्यवस्था स्वीकारते. प्रत्येक राष्ट्र जे आहे की आपण बघतो की जगामधील कोणतीही राजकीय व्यवस्था घ्या, भारत असो, अमेरिका असो, फ्रान्स असो, रशिया असो, किंवा आणखीन विकसित राष्ट्र असो, अविकसित राष्ट्र असो, मागास राष्ट्र असो, विकसनशील राष्ट्र असो, कोणत्याही देशामधील कोणत्याही राष्ट्रामधील राजकीय व्यवस्था बघा, त्या राजकीय व्यवस्था जर आपण अभ्यासल्या, नीटपणे व्यवस्थित जर अभ्यासल्या, तर आपल्यावर असं दिसतं की राजकीय व्यवस्थेवर कोणत्या ना कोणत्या विचारप्रणालीचा म्हणजे तत्वप्रणालीचा प्रभाव आपल्याला दिसतो. जगामधील एकही असं कोणतं राष्ट्र नाही की ज्या राष्ट्रावर एखाद्या विचारप्रणालीचा प्रभाव नसेल किंवा तत्वप्रणालीचा प्रभाव नसेल. प्रत्येक राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या विचारप्रणालीचा हा प्रभाव असतोच. त्यामुळे ती राजकीय व्यवस्था जी स्वीकारलेली आहे, उदाहरण आपण जर बघितलं की भारतामध्ये समाजवादी विचारधारा आहे, त्याच्या अगदी उलट आपण बघितलं अमेरिकेमध्ये जर गेलं तर आपण अमेरिकेमध्ये उदारमतवादी विचारप्रणाली ही आपल्याला बघायला मिळते. ही राजकीय व्यवस्था विशिष्ट पद्धतीने कार्यरत असते. आणि हे जर समजून जर घ्यायचे असेल, त्या त्या राष्ट्रामधील विचारसरणी किंवा विचारधारा जर समजून जर घ्यायची असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या राष्ट्रांमधील राजकीय व्यवस्थेचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि हे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करताना त्या त्या राष्ट्रामधील विचारप्रणाली जी आहे, हे विचारप्रणाली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यावी लागते. मग अमेरिका असो, चीन असो, किंवा रशिया असो, किंवा कोणतेही राष्ट्र असो, की त्या त्या राष्ट्रामधील किंवा त्या त्या देशामधील त्या त्या राष्ट्रांनी कोणत्या राजकीय व्यवस्था स्वीकारतात. तर हा चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा असा की राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा विचारधारा जी आहे, विचारधारा ही डायनॅमिक असते, गतिशील स्वरूपाची असते, ते स्थिर स्वरूपाची नसते. ती सतत त्याच्यामध्ये सतत जी आहे, सतत बदल होत असतात, स्थित्यंतरे होत असतात किंवा परिवर्तन होत असतात. त्यामुळे ती गतिशील आहे असं म्हटलं जातं, डायनॅमिक आहे असं म्हटलं जातं. की विचारप्रणाली स्वीकारताना प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश ती विचारप्रणाली आहे तशी त्या पद्धतीने स्वीकारत नाही, थोड्याफार फरकाने त्याच्यामध्ये फेरफार किंवा बदल जे आहेत किंवा स्थित्यंतरे जी आहेत, हे बदल त्या विचारधारेमध्ये किंवा विचारसरणीमध्ये किंवा तत्वप्रणालीमध्ये केले जातात. आता हे बदल राष्ट्र का करतात? देश आहे तशी विचारसरणी जी आहे किंवा विचारधारा जी आहे, विचारधारा का स्वीकारत नाही किंवा तिच्यात बदल का करतात, किंवा या बदलांचा त्या त्या राजकीय व्यवस्थेवर काय परिणाम होतो, हे जर सगळं जर समजून जर घ्यायचं असेल, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला विचारप्रणाली विद्यार्थी मित्रांनो अभ्यासली पाहिजे. म्हणजे मी जसं म्हटलंय की विचारधारा हे स्थिर स्वरूपाची नाही, ती गतिशील स्वरूपाची असते. एखाद्या राष्ट्रामधून विचारधारा जरी स्वीकारली गेली असली तरी जशी आहे तशीच ती स्वीकारली जात नाही, त्याच्यामध्ये थोड्याफार फरकाने बदल केला जातो, परिवर्तन केलं जातं, मग
ही ती राष्ट्र, ही राष्ट्र जी आहे ती राष्ट्र विचारधारेमध्ये बदल करतात. विचारधारा स्वीकारताना त्याच्यामध्ये बदल का करतात, त्याच्या त्या त्या राजकीय व्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होतो हे अभ्यासणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पाचवा मुद्दा समजा सहा मुद्दा योग्य आणि अयोग्य मापन करते. जसं म्हणतो की जगामधील सर्व विश्वामधील सर्व ज्या राजकीय व्यवस्था आहेत या राजकीय व्यवस्थांची कृतीची दिशा विचार प्रणालीच्या माध्यमातून होते. कोणतेही राष्ट्र घ्या, त्या त्या राष्ट्रामधील म्हणजे त्या त्या राजकीय व्यवस्थेमधील जे एक्शन्स असेल म्हणजे कृती ज्या असतील त्या कृतीच्या आधारावर त्यांची जी दिशा जी आहे ती कृतीची दिशा जी आहे या आधारावर विचार प्रणालीचा आपल्याला अंदाज येतो. विचारप्रणालीचा आपल्याला अंदाज येतो की विचारप्रणाली आपल्याला थोडंफार कळू शकते आणि राजकीय व्यवस्थेची कृती योग्य आहे किंवा अयोग्य आहे. राजकीय व्यवस्थेची कृती जी आहे कृती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे विचारप्रणालीच्या आधारावरच ठरवता येते. हे विचारप्रणालीच्या आधारावर ठरवता येते म्हणजेच राजकीय व्यवस्थेच्या कृतीचे मोजमाप करण्याचे साधन, राजकीय व्यवस्थेच्या कृतीचे मोजमाप करण्याचं साधन म्हणून सुद्धा विचारप्रणालीकडे बघितलं जाते. एखाद्या राष्ट्राने समजा युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध जर झालं किंवा युद्धासारखी परिस्थिती जर निर्माण जर झाली तर एखाद्या राष्ट्रामधील किंवा दोन राष्ट्रामधील ज्या नाट्यमयरित्या किंवा घडामोडी जे घडतात किंवा राजकीय घडामोडी जे घडतात आणि त्यांना जो वेग जो येतो तो कोणत्या पद्धतीने कोणत्या विचारधारेच्या आधारावर येते हे सुद्धा तपासलं पाहिजे किंवा अभ्यासलं पाहिजे. हे सगळं अभ्यासताना विचार करण्याची फार आवश्यकता भासते किंवा विचार करण्याची फार गरज भासते आणि त्या आधारावर आपण निष्कर्ष काढतो योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणजेच काय की विचारप्रणालीच्या आधारावर योग्य आणि अयोग्य म्हणजे विचारप्रणाली एक साधन आहे, आयडियोलॉजी एक इन्स्ट्रुमेंट आहे की एखादी गोष्ट योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवण्याचं ते त्याचं मेजरमेंट मेजरमेंट करण्याचं एक साधन मानलं म्हणजे विचारप्रणाली योग्य आणि अयोग्य सुद्धा मापन. शेवटचा मुद्दा की प्रचलित शब्द जे आहेत हे प्रचलित शब्द समजण्याचं काम जे आहे प्रचलित शब्द समजण्याचं काम या माध्यमातून की विचारप्रणालीच्या माध्यमातून केलं जातो. आपण आज बघतो की राजकीय पक्षांना डावे डावे उजवे मध्यम मार्गी पुरोगामी प्रतिगामी प्रतिक्रियावादी अशी विविध जी नाना तऱ्हेची बिरुदे जी आहेत हे नाना तऱ्हेची बिरुदे लावली जातात वेगवेगळ्या स्वरूपाची. कारण डावे उजवे हे केवळ शब्द नाही, डावे उजवे हे शब्द जे आहेत हे शब्द हे केवळ शब्द नाही तर विशिष्ट त्या त्या विशिष्ट विचारप्रणालीचे ते द्योतक मानले जातात. त्यामुळे या शब्दामधून राजकीय पक्षाच्या मानसिकतेचा पोत कळतो. त्या त्या राजकीय पक्ष किंवा ते राजकीय पक्ष जे आहे त्या राजकीय पक्षांचं आयडियोलॉजी जी आहे आयडियोलॉजी ही कशा स्वरूपाची आहे कशा माध्यमाची आहे त्या माध्यमाचं त्याची मानसिकता जी आहे कोणत्या विचार प्रवाहामधून जाते त्या त्या सगळ्या गोष्टी त्या विचारप्रणालीच्या माध्यमातून आपल्याला कळतात. पक्षामधील युती असेल, दोन पक्षामधील युती असेल किंवा विरोध असेल हे सुद्धा विचारप्रणालीच्या आधारावर ठरते. एखाद्या देशाचं राजकारण जर समजून घ्यायचं असेल किंवा एखाद्या देशामधील राजकीय प्रक्रिया पॉलिटिकल प्रोसेस जर समजून जरी घ्यायचं असेल तर हे समजण्यासाठी विचारप्रणालीची आवश्यकता असते किंवा आयडियोलॉजीची आवश्यकता असते. त्यामुळे प्रचलित शब्द जे आहेत हे प्रचलित शब्द समजून घेण्यासाठी त्याचबरोबर एखाद्या देशाचं राजकारण असेल किंवा एखाद्या देशामधील राजकीय प्रक्रिया ज्या असतील ह्या राजकीय प्रक्रिया आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर विचारप्रणालीची नितांत निकड भासते किंवा गरज भासते. राजकीय विचारप्रणाली नेहमीच आपण विद्यार्थी मित्रांनो बघतो की राजकीय विचारप्रणाली ही नेहमीच प्रत्येक देशात प्रत्येक राष्ट्रामध्ये म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं की मागास राष्ट्र असो विकसित राष्ट्र असो विकसनशील राष्ट्र असो की प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रत्येक देशामध्ये विचारप्रणालीची भूमिका जी आहे विचारप्रणालीची आवश्यकता जी आहे महत्त्वाची म्हटली जाते. काही विचारवंतांच्या मते किंवा काही आधुनिक विचारवंत जे आहेत काही आधुनिक विचारवंतांच्या मते आज जगामध्ये कोणतीही एक अशी तर्कशुद्ध विचार कोणत्याच राजकीय व्यवस्थेमध्ये पाहता येत नाही किंवा पाहावयास मिळत नाही असं म्हणतात. त्यामुळे परंपरागत किंवा बदलत्या संदर्भामध्ये राजकीय विचारांच्या स्वरूपामध्ये इतकं फार मोठ्या पद्धतीनं किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे की ज्या आधारावर विचारप्रणालीच्या परंपरागत व्याख्या ज्या आहेत ट्रेडिशनल डेफिनेशन ज्या आहेत ह्या ट्रेडिशनल डेफिनेशन किंवा परंपरागत व्याख्या ज्या आहेत या व्याख्यांमध्ये आजच्या व्याख्यांना किंवा विचारप्रणालीला बसवणं कठीण आहे. त्यामुळे सुद्धा राजकीय विचारप्रणालीची आवश्यकता भासते. तर विद्यार्थी मित्रांनो
आपण आजच्या या व्हिडिओ तासामध्ये आपण राजकीय विचारप्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता काय आहे ते आपण या सात मुद्द्यांच्या माध्यमातून या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. सुरुवात अगोदर गट निर्माण करते, दुसरं ओळख दाखवते, नंतर तिसरं स्वरचना सुचवते, चौथं राजकीय व्यवस्था स्वीकारते, पाचवं विचारप्रणाली ही गतिशील स्वरूपाची असते, नंतर योग्य आणि अयोग्य वापर करण्याचं माध्यम किंवा साधन जे आहे साधन ही सुद्धा विचारधारा आहे, आणि प्रचलित शब्द समजण्यासाठी विचारप्रणालीची किंवा आयडियोलॉजीची आवश्यकता किंवा अभ्यासाची आवश्यकता भासते. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला हे एक राजकीय विचारप्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता आपल्याला समजली असेल असं मी आशा करतो, आणि पुढील लेक्चरमध्ये राजकीय विचारप्रणालीच्या किंवा राजकीय विचारप्रणालीचा अंत झालेला आहे का आपण पुढच्या तासाला बघू. धन्यवाद.